जय मल्हाने चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासमोरील मोकळ्या मैदानात असलेल्या नंदुरबार पोलिसांनी विविध गुन्ह्यात आणि अपघातात जप्त केलेली वाहने आज दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरातील शहर पोलीस ठाण्यास मोकळ्या मैदानातील वाहनांना अचानक आग लागल्याने 2 चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या, तर 1 ट्रॅक्टर आणि 1 चारचाकी वाहनाला त्या आगीची झळ बसली आहे। पोलीस कर्मचाऱ्यांना 3 वाजेच्या सुमारास धूर निघत असल्याचे आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ तेथे धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। दरम्यान नंदुरबार नगरपालिकेचे अग्निशामक बंब वेळीच दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला। असा प्रकार हा पहिल्यांदा घडत असल्याने आगीची कोणालाही असं आणि सदरचा भाग हा वर्दळचा असल्याने तात्काळ ह्या आगीची दाहकता आणि धुरीचे लोट दिसू लागल्याने तात्काळ नागरिकांनी आणि स्थानिक पोलीस प्रशासनातील पोलीस कर्मचाऱ्यांनी दखल घेऊन तात्काळ ही आग आटोक्यात आणत ह्याच्यावर नियंत्रण मिळवले। या आगीत जप्त केलेल्या वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्याचं समोर आलं आहे। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।